subscribe now and press the bell icon. Never miss an update. तालुक्यातील कंडारी गावात नूतन सरपंचांना सह्या करण्याचा अधिकार देण्यासंदर्भातील विषयाला धरून पहिली मासिक सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये नूतन सरपंच सौ सुवर्णा नितीन कोळी यांना सर्व योजना खात्यावरती आणि विकास कामांच्या दस्तऐवजावरती सह्या करण्याचा अधिकार देत उपसरपंच आणि ग्रामपंचायत नूतन सदस्यांकडून ग्रामसेवक आनंद सुरवाडे यांच्या उपस्थितीमध्ये सह्या करण्यात आल्या. तसेच आज घेण्यात आलेल्या पहिल्या मासिक सभेमध्ये गाव हितासाठी कोरोना प्रादुर्भावात प्रतिबंधक उपाययोजनांची रूपरेखा तयार करण्यात आली. या जिल्हाधिकारी आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विनामास्क फिरणाऱ्यांवरती कडक कारवाई करत 500 रुपये दंड आकारणी करण्यात येणार असून यासाठी गावामध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचारी मिळून 2 ते 3 टीमचे कोरोना पथक हे तयार करण्यात आले आहे. तसेच गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने गाव संरक्षणासाठी सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार असून आज मासिक सभेमध्ये ग्राम सदस्यांकडून तसे सूचित करण्यात आले आहे. कंडारी ग्रामपंचायत कडून कंडारी गाववासियांसाठी सर्व प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजना या राबविल्या जाणार असून तरीही सर्व ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, जिल्हाधिकारी आदेशाचे पालन करावे, विना मास्क फिरू नये, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे आदी सर्वच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामसेवक आनंद सुरवाडे यांनी आय बेन न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना आपल्या प्रतिक्रियेतून केले आहे. बैठक झाली. आज आपल्या ग्रामपंचायत कंडारीची मासिक सभा आयोजित करण्यात आलेली होती. त्यानुसार आपल्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हजर होते. त्यामध्ये आपण सरपंच जे नवीन निवडून आलेले सरपंच मॅडम आहेत त्यांना सह्यांच्या अधिकारासंदर्भात आपला आजचा विषय होता. त्यांना सर्व योजनेच्या खात्यांवरती सह्यांचे अधिकार देण्यात आलेले आहे. आणि यानंतर आपण ग्रामपंचायतच्या वतीने जे आपण महाराष्ट्रामध्ये COVID-19 संदर्भामध्ये जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जे आदेश काढलेले आहे की जे विना मास्क जे गावात फिरतील त्यांच्यावरती आपण दंडात्मक कार्यवाही म्हणून 500 रुपये आपण दंड आकारणार आहे. आणि त्या संदर्भात आपण कंडारी गावासाठी आपण पथक नेमणूक केलेली आहे. त्यामध्ये शिक्षक आहेत, अंगणवाडी सेविका आहे, आशा वर्कर आहे, आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत, मी स्वतः आहे. आपण या पथकाच्या माध्यमातून आपण कडक कारवाई म्हणून आपण आपल्या कंडारी गावामध्ये जो विनामास्क फिरणार आहे त्याच्यावरती आपण 500 रुपये दंड आकारणी करणार आहोत. आणि सर्वांना मी आपल्या कंडारी गावाच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपल्या गावामध्ये आपल्या कोरोना संदर्भात जी आपली जनजागृती करायची आहे आणि काळजी घ्यायची आपण स्वतःची, त्यांनी आपल्या विना मास्क कुठेही बाहेर फिरू नये आणि सतत सॅनिटायझर किंवा हात साबणाने वारंवार धुवायचे आहे. या संदर्भात मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या आपल्या महाराष्ट्र जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे पालन काटेकोरपणे पालन करावे अशी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. साधारण किती टीम असेल तुमची कारवाईची? आपली टीम आपले त्याच्यामध्ये शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आपले ग्रामपंचायत कर्मचारी अशा आपण 2 ते 3 टीम हे केलेले आहे. तर ग्रामपंचायतकडून काही फवारणी वगैरे गावात केली जाणार आहेत का? हो, करू आपण. आतामध्ये कोरोनाचा गहर फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून जिथे तिथे आज कोरोनाचे पेशंट आढळत असून आज आम्ही ग्रामपंचायत सदर संबंधित अधिकारी ग्रामसेवक यांना आज ग्रामपंचायततर्फे आज आम्ही सर्वांनी निवेदन वगैरे विनंती देऊन आम्ही सांगितलं का आज आपल्या कंडारी गावात जे कोरोना पेशंट आहे किंवा कोरोनाचा जो काळ चालू आहे त्याच्याकरता आपण उपाययोजना शासनाने दिलेल्या त्या राबवाव्या आणि त्यांना आरोग्याला त्यांच्या सुखसुविधा देण्यात याव्या आणि गावात सॅनिटायझर वगैरे करून काही दंडात्मक कारवाई वगैरे मास्क न लावणाऱ्यांकरता आज प्रशासनाला मी या ठिकाणी विनंती करून संबंधित ग्रामसेवकांना मी सांगितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर खूप वाढत चालला आहे.
त्यासाठी खंडारी गावातर्फे आम्ही खंडारी ग्राम पंचायत सदस्य सरपंच यांना सर्वांना गावकऱ्यांची खूप काळजी आहे, त्यासाठी आमच्या सरपंचाला मी निवेदन करतो की गावात आरोग्यासाठी फवारणी करणं गरजेची आहे। कोरोनाचा कहर वाढत चालला आहे, त्यासाठी गावकऱ्यांची तब्येत त्यांच्या आरोग्य धोक्यात आहे, त्यासाठी फवारणी करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामपंचायत खंडारी सरपंच व ग्रामसेवक साहेबांशी मी विनंती करतोय का त्यांनी लवकरात लवकर फवारणी करण्यात गरजेची आहे। राजा मानूस हा दिलदार, लख लखती नंगी तलवार अपना राजा, राजा मानूस हा दिलदार, लख लखती नंगी तलवार। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगाके बैठा दिया फलक पे, मुझे काम से उठाके मेरी बारी को राजा मानूस हा दिलदार, लख लखती नंगी तलवार अपना राजा, राजा मानूस हा दिलदार, लख लखती नंगी तलवार अपना। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।